टू गुड कडूस, तुला माहितीये हा स्मार्टी फक्त अभ्यासातच हुशार नाही हा, त्याला अजून खूप छान छान गोष्टी करता येतात. हा जेव्हा युएस ला होता ना तेव्हा हा जॉब करायचा, म्हणजे असं शिकत शिकत जॉब करायचा. तेव्हा तो एका बार मध्ये काम करायचा, राईट, बार टेंडर होता तो. बार टेंडर असं ड्रिंक आहे ना असं हवेत असं फेकायचं आणि कॅच करायचं. नाही नाही असं काय नाही, मी फक्त चांगले कॉकटेल्स आणि मॉकटेल्स बनवतो, दॅट्स इट. हा ए या ड्रिंकचं बनवून दाखवू का तुम्हाला एक? हा चल 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 ठीक आहे. एवढा का अपसेट झालोय? हा अपूर्वाचा बालमित्र आहे, मग ती का नाही बोलू शकत त्याला इथे? पण माझ्या वाढदिवसाला इथे येण्याची काय गरज होती? असेल अपूर्वाचा बालमित्र, पण आमची ओळख नाहीये ना. मग मैत्रीचं असं प्रदर्शन करायला का आलाय हा इकडे? जाऊ दे, थोडा वेळ थांबेल आणि जाईल परत. म्हणाले होते ना मी सर तुम्हाला, ही अपूर्वा बॉयफ्रेंड शिवाय राहू शकत नाही. आता इतके दिवस माहेरी होती म्हणल्यावर असा एखादा बॉयफ्रेंड घरी येणं हे क्वाईट ऑब्व्हियस आहे. नेत्रा, केक कट करून घेऊया, लेट नको करायला. खडूस खडूस, अरे ऍप्स, तुझा खडूस हँडसम पण आहे आणि ब्रेनी पण आहे, गुड कॉम्बो. सर चला मी आणलेला केक कापूया. हॅलो नेत्रा, कशी आहेस? मग शशांक, कुणाला तरी केक कापायची घाई झाली वाटत. होणारच, पण या स्पेशल बर्थडेचा स्पेशल केक कोणी आणला माहितीये का? कोणी रे? त्याच्या बायको कम गर्लफ्रेंडने. अच्छा, अपूर्वाने. चला चला तो स्पेशल केक कापूया आपण. कम ऑन बर्थडे बॉय, लेट्स कट द केक मॅन, कम कम कम. दादा तो केक आप तो अप्पूने आणलाय. शशांक, अरे तू चुकीचा केक कापलास, अपूर्वाने आणला होता तो तो केक आहे. केक सारखा केक आहे, कुठलाही कापला तरी काय होत. आणि तसंही नेत्रानं अत्यंत प्रेमानं आणलाय हा केक, त्यामुळे तो केक. थांब 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 शशांक, पहिला मान आईचा. नाही, माईंचा. वा, तसाही तो तुमचा जास्त लाडका आहे. बरो माईंना बरो. Thank you.
तर मी केक आणलाय, मला विसरलाय. शशांक दादा, हे बरं आहे तुझं, तू आम्हाला कोणालाच केक भरवला नाहीस, पण बाहेरच्या लोकांना भरवतोय. कसं आहे सुमे, ज्यांना माझ्या हातनं केक खायचा आहे त्यांनी माझ्या समोर यावं, आणि ज्यांची इच्छा नाहीये त्यांना मी का भरवू? अप्पू, अप्पू, आपलं काय ठरलंय? लक्षात आहे ना तुझ्या? ऐक, तू जा आणि त्याला केक घेऊन. सुमी, सुमी, ऐक माझ, त्याला जर माझ्या हातनं केक खायचा नसेल किंवा त्याला मला केक भरवायचा नसेल तर मी का जाऊ त्याच्या समोर? अपूर्वा, शशांक समोर समोर या. अपूर्वा येते समोर. एकमेकांना केक भरवा. आणि हो, प्रेमाने भरवायचा. घ्या घ्या. आम्हाला केक नाही भरवणार. एक मिनिट. काय करतोय, काय चाललंय रे हे, कशासाठी ही अन्नाची नासाडी? फॅशन आहे, केक आपल्यावर असंच करतात. आणि तू टेन्शन अजिबात घेऊ नकोस, आपल्याकडे ऍडिशनल केक आहे जो आपण आणलाय, बरोबर, तो केक कापूया आणि हा केक फास्ट. लोकांना खायला मिळत नाही काहीतरी. एक मस्त आहे, आपण आणलाय. फक्त शशांकच्या बाबतीत अप्पूचा चॉईस एवढा का चुकला हे मला कळत नाही. मी तर सरांसाठी स्पेशल केक बनवून घेतला होता, या जंगली लोकांनी त्यांच्या तोंडाला फासून सगळं वेस्ट करून टाकलं. नाही पण शशांकनी तुझा केक कापला आणि तुला भरवला हे कळत नाही का तुला? ओ येस, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. म्हणजे शशांक सरांनी अपूर्वाचं नाही तर मी आणलेला केक का? मामी, हा माझ्यासाठी मोठा ऑनर आहे. अगं, तुमची जोडी छानच दिसते, मेड फॉर इच अदर. तू सुद्धा अपूर्वासाठी चांगला मुलगा शोधलाय. म्हणजे बघ ना, ते किती खुश आहेत एकमेकांसोबत आणि कम्फर्टेबल पण. पण मला एक कळत नाही मामी, हा एवढा चांगला मुलगा असताना तू अपूर्वाचं लग्न शशांक सोबत का होऊ दे?
तुझा मामा दुसरं काय कारण असणार, पण इट्स ओके, त्यांनी केलेली चूक आता मी सुधारते. मित्रा मी माझी चाल खेळली, नाऊ इट्स युअर टर्न, जा शशांकच्या आजूबाजूला राहा. जा कसं जाणार, हे कानिटकरच मला त्यांच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू देत नाही. म्हणजे ते देत नसतील तर तू इनिशिएटिव्ह घे, टेक कंट्रोल ऑफ द सिच्युएशन, असं काहीतरी कर की त्या सगळ्यांना तुझं ऐकावंच लागेल. काहीही कर पण आजची परिस्थिती ताब्यात घे. You look so gorgeous, abs. I mean, हा रंगही तुझ्यावर छान दिसतो, but still, I must say, pink तुझ्यावर सगळ्यात जास्त सुरत. Pink is the color, you know? मला नाही वाटत. हिला लाल रंग जास्त सूट करतो. रिअली असेल मे बी, बट काय ना, मी लहानपणापासून हिला फक्त पिंक मध्येच बघितलंय. म्हणजे लहानपणी ती फक्त पिंक ड्रेसेस वापरायची, दॅट्स ऑल. पिंक इज हर फेवरेट रंग. नाही पण आता तिच्या आवडीनिवडी बदलल्यात सगळ्याच बाबतीत. ऍक्च्युली अभ्या खरं आहे, म्हणजे मी लहान असताना सतत पिंक कलरचे ड्रेसेस घालायचो, तसं मी आता नाही करत. बघितलंस, हेच म्हणत होतो मी. काय या घरात आल्यानंतर तिच्या आवडीनिवडी बदलल्या, अनेक रंगांची तिची आता ओळख झाली आणि जुन्या गोष्टी निघून जातात रे. That's true, that's true. आणि असं व्हायलाच पाहिजे, म्हणजे आधीच्या गोष्टी मागे पडल्याशिवाय नवीन गोष्टीची ओळख कशी होणार, नाही का? आणि आय थिंक रेड पण हिला छानच दिसेल. तेच सांगतोय, म्हणजे थँक यू तू ही गोष्ट मान्य केली. सी कसं आहे, बदल व्हायलाच पाहिजे आयुष्यामध्ये, म्हणजे बदल सतत होत असतो. आज आपल्याला एखादी गोष्ट आवडते, उद्या दुसरी आवडू शकते, यु नो. सो बदल इज ऑलवेज कॉन्स्टंट. रादर मी तर असं म्हणेन की बदल ही एकमेव आयुष्यातली अशी गोष्ट आहे की जी कधीच बदलत नाही. हाऊ इज इट, मी काय बोललो यार, मलाच कळत नाही. बदल ही माणसाच्या आयुष्यातली, यु नो, बदल हीच न बदलणारी गोष्ट आहे. आय डोंट बिलीव्ह मी हे बोलतो यार. पण मला सगळं माहिती आहे, तुला असंच म्हणायचं ना की आज मी आहे उद्या तू असू शकतोस, हाच बदल अपेक्षित आहे ना तुला? काय रे, काय काय झालं? नाही कुठं काय, असा मूड का गेलाय? मगाचपासून बघतोय मी. नाही नाही दादा, मूड नाहीये का तुझा? अहो नाही, तो थकला असेल. दिवसभर ऑफिस मध्ये असेल ना, शास्त्रज्ञ येतो सपोजेडली, आणि घरी आल्यावर काय सगळा सरकशीचा तंबू असा सजवल्यासारखा पसारा वगैरे, कंटाळला असेल बिचारा. शशांक, मी ऍक्च्युली तुला सांगायला आले की सॉरी, मी तुझ्यासाठी काही गिफ्ट आणलं नाही. कारण काय होत रे, माझी आवड खूप उच्च दर्जाची आहे, आणि मग मी तुझ्यासाठी काही आणलं की तू ते घेत नाहीस, तुला ऑकवर्ड होतं, मग तू ते मला परत करतोस, ते काही नको म्हणून मी काही आणलं नाही. बरं केलं तू, काय उगाच मला खोट्या खोट्या फॉर्मॅलिटीज केलेल्या आवडतही नाही. हो आणि तुला किंमतही नाही, म्हणून मी म्हटलं काही नकोच नाही. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, आमच्या घरामध्ये तुम्ही दिलेल्या महागड्या वस्तूंना खरंच काही किंमत नाही. आमच्या घरामध्ये प्रेमाला खूप किंमत आहे. तुम्ही प्रेमाने इथे आलात शुभेच्छा द्यायला, आमच्यासाठी खूप आहे. बरोबर आहे, पण एक पास
बास डॉक्टर अंजली वर्तक, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला आता प्लीज इथून पुढे एकही शब्द बोलू नका प्लीज. ओके, एकच शब्द बोलले. सो सॉरी, व्हिडिओ काढतो. मार्वेलस, सच अ हेरिटेज. मी यू टू बिग बॉय बॉय म्हणतो मला बरं वाटत. लग्न झाले का रे तुझं? अजून तरी नाही, बट लवकरच करायचा विचार आहे. कर कर विचार कर. मी तर म्हणते ना करच, प्रत्येक माणसाने लग्न करावं, संसार करावा, आयुष्यात प्रेम हवं, जोडीदार हवा, सुख दुःख वाटून घेण्यासाठी हक्काचं माणूस हवं. हा, आणि भांडण करायला सुद्धा ना हक्काचं माणूस असावं. हो ना बाई, माझ्याकडे काय बघतोस? मी नाही भांडत तुझ्या दादांशी, तुझे दादा भांडतात माझ्याशी. अभय, मी तुला सांगते, तू जर तुझ्या बायकोशी भांडलास ना तर याद राख, बायकोचं नेहमी ऐकायचं. ओके ओके, मी आधी बायको शोधतो, मग लग्न करतो आणि मग तिचं ऐकतो, चालेल? हा चालेल. मी शोधू का तुझ्यासाठी गोंडस अशी बायको? हाऊ स्वीट ऑफ यू, प्लीज डू. म्हणजे माई तू खूप गोड आहेस, प्लीज कर. हा हा, आमचं हॅलो हॅलो एव्हरीवन, हॅलो, ऐका मला बोलायचंय. दादा काय सांगताय तुम्ही? अरे मी खरं सांगतोय, ऐका प्लीज. हॅलो, मला बोलायचंय. बरं बरं, ऐका ऐका, सगळं ऐका. विकास, ऐका बोलायचं, काहीतरी बोलायचंय, जरा बसा, बोल. ऐका नको करू, बस बस, ऐका ना तिचं काय म्हणणं. बसा बसा, काय बोला? बोल बाळा बोल. थँक्स अ लॉट, माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही माझं म्हणणं ऐकताय. शशांक सर प्लीज या नाही का? तू बोल ना, बोल तू प्लीज. आज तुमच्या सगळ्यांसमोर आजची उत्सव मूर्ती शशांक सरांबद्दल माझं मनोगत व्यक्त करायचंय. शशांक सरां इतका हुशार, प्रतिभावान शास्त्रज्ञ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतका सज्जन माणूस मी आजपर्यंत बघितलेला नाही. हो सिरियसली, ही इज अ जेम ऑफ अ पर्सन. पण काही लोकांना त्यांची योग्यता ओळखण्याची समजच नाही. आणि हे सरांचं नाही तर त्या लोकांचंच दुर्दैव आहे. ते म्हणतात ना की हिऱ्याची खरी किंमत ही फक्त रत्नपारख्यालाच कळते. सामान्य माणूस तो हिरा का समजून फेकून देतो आणि आपल्या अकलेचं दिवाळं काढतो. असो, शशांक सर हा असा अनमोल हिरा आहे जो देवानी मला दिलेली देणगी समजून कायम मी माझ्या हृदयात जपून ठेवू शकतो. म्हणजे तुझ्या हबी बद्दल तिला खूप वाटतंय, यु नो. ही नेत्रा म्हणजे थोडीशी असिस्टंट आणि माझी कझिन. कझिन? अजून सारी का त्या? ओ ओ ओके, तिची मुलगी. ओके,
आज शशांक सरांनी त्यांच्या या स्पेशल फंक्शनसाठी मला इन्व्हाइट केलं हा माझा मोठा सन्मान आहे. आणि त्यासाठीच त्यांच्या या ऑनरमध्ये मी आज त्यांच्याबरोबर एक डान्स करू इच्छिते. Oh.